Friends, as we know that there are the three type of tenses, some present tense, past tense and future tense. So out of these three main tenses, we have completed two, the present tense and past tense, and all the subtypes of those tenses. Now the next is the future tense. So there are again four subtypes in future tense: simple future, future continuous or future progressive tense, future perfect tense and future perfect continuous tense. तर याच्यामधून पहिला आहे सिंपल फ्युचर टेन्स. मग सिंपल फ्युचर टेन्स आपण कधी यूज करतो, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, नेगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे, यस नो टाइप क्वेश्चन कसे बनवायचे, हे सगळं आपण इथं बघणार आहोत. तर याचं सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस शॉल पब्लिक विल प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता इथे एकच हेल्पिंग वर्ब आलं तर काही टेन्शन वाटत नाही, कारण तेच कंपल्सरी यूज करायचं. पण दोन किंवा तीन जर आले तर मग आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की कधी कोणते यूज करायचे. सपोज जर इथं सेंटेन्स असेल, आय शाल रीड अ बुक, मी पुस्तक वाचेल, मी पुस्तक वाचेल, तर हे वाच किंवा वाचणे या शब्दाला फ्युचर इंडिकेट करणारा अर्थ बनवतो की आय शाल रीड अ बुक. आता आय आणि वी जर असेल तर शॉलचा यूज होतो. लक्षात ठेवा मित्रांनो, आय आणि वी कुठं असेल, सब्जेक्टच्या ठिकाणी असेल तर आपण त्या ठिकाणी शॉल यूज करायचे. हे दोन सोडून बाकी काही जरी आलं तर इथे येणार विल. जसं आपण इथं एक एक्झाम्पल म्हणून लिहू, ही विल रीड अ बुक, तो पुस्तक वाचेल. मग सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मेन वर्ब इट्स आर वी वन, वर्बचा पहिला फॉर्म यूज करायचा आहे. जसं आपण सिंपल प्रेझेंटमध्ये याला यस किंवा ई एस प्रत्यय लावत होतो तसे इथे लावायचे नाही, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आता याचा जो उपयोग आहे, इट इज यूज टू एक्सप्रेस फ्युचर ॲक्शन्स, इट इज यूज टू एक्सप्रेस फ्युचर ॲक्शन्स, भविष्यकाळातील घटना एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला या टेन्सचा उपयोग आहे. इट इज यूज टू एक्सप्रेस फ्युचर ॲक्शन्स, कारण नावच फ्युचर टेन्स आहे ना, मग फ्युचर ॲक्शन्सेस याच्यामध्ये अभिप्रेत आहेत. आय फॉर एक्झाम्पल, आय शॅल मीट यू डे आफ्टर टुमारो, याच्यातला टुमारो हा शब्द फ्युचर इंडिकेट करतो, आणि शॉल मीट हे सिंपल फ्युचर इंडिकेट करतं, कारण आपल्या सूत्राशी मिळतं जुळते, शॉल त्याच्यानंतर मेन वर्ब मीट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल, वी शॅल बिगिन द वर्क फ्रॉम संडे, येणारा रविवार, पुन्हा हा फ्युचर इंडिकेट करणारा शब्द आहे. आणि मेन म्हणजे इथे जे स्ट्रक्चर आहे याच्यावरून आपल्याला कळतं, सब्जेक्ट तितकासा महत्वाचा नाही आहे, महत्वाचा आहे हेल्पिंग वर्ब, आणि विवन किंवा वर्बचा पहिला फॉर्म हा सिंपल फ्युचर आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला कामाचा आहे. म्हणून आपण याच्यामध्ये सूत्र बघितलं, त्याचे दोन एक्झाम्पल बघितले, आपण जेवढे प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सब्जेक्ट बघितले होते ते सगळे तुम्ही इथे यूज करू शकता, वी यूज करू शकता, त्यानंतर दे ही शी हे सगळे एक्झाम्पल, एखाद्याचं नाव, प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड जसं की बॉईज आहे, गर्ल्स आहे, मेन, हे सगळं तुम्ही इथे यूज करू शकता, याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. फक्त वेन देर इज आर अँड वी यूज ॲज द सब्जेक्ट, यूज्ड शॉल ॲज द हेल्पिंग वर्ब. एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवा, आणि स्ट्रक्चर मात्र लक्षात ठेवावंच लागेल जर सेंटेन्स बनवायचे. तर त्यानंतर आणखी काय उपयोग आहे या टेन्सचा, टू एक्सप्रेस स्पीकर्स ओपिनियन और एजम्पशन्स अबाउट फ्युचर, मला एक अंदाज बांधायचा आहे की भविष्यात काय होईल, तर म्हणजे स्पीकर्स ओपिनियन, मला अंदाज बांधायचा, स्पीकरला अंदाज बांधायचा आहे, माझं मत व्यक्त करायचे कशाबद्दल, येणाऱ्या घटनांबद्दल. मग आपण शब्द यूज करतो अकॉर्डिंग टू माय ओपिनियन, इन माय ओपिनियन, आय थिंक, आय बिलीव, अशा प्रकारचे शब्द आपण सुरुवातीला यूज करतो आणि बाकी वाक्य पुढे असतं. जसं आय थिंक, मला वाटतं, काय वाटतं, इंडिया विल विन द मॅच, हे विल विन, विल प्लस मेन वर्ब, की मला असं वाटतं की इंडिया मॅच जिंकेल, एक अंदाज आहे, जे काही थोडंफार नॉलेज आहे त्याच्यावरून ठरवलंय, म्हणून इथे असा शब्द यूज करतात. आता याचे निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे, तसं तर मी एकाच वाक्यात सांगितले की कोणत्याही टेन्सचे निगेटिव्ह वाक्य कसे बनवायचे, जे हेल्पिंग वर्ब त्याच्यामध्ये येतं त्याच्या पुढं नॉट लावायचं. आता जे सेंटेन्स आपण बघितले त्याच्यातलंच एखादं सेंटेन्स इथे बघू, जसं आय शाल रीड अ बुक, आय शॅल रीड अ बुक, तर शॅलच्या नंतर
नॉट यूज करायचे, तर आय शल नॉट रीड अ बुक त्याचं एब्रिव्हिएशन यूज करू शकतो आपण आय शॉट, हे असं, किंवा मग सरळ सरळ नॉट शब्द लिहून टाका, आय शल नॉट रीड अ बुक, एकतर असं लिहा किंवा मग याच्या ऐवजी शल नॉटच्या ऐवजी एस एच ए एन टी हे त्याचं एब्रिव्हिएशन आहे, ते जरी लिहिलं तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही. मग निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं, तर शल नंतर नॉट लावायचं, आणि जर वाक्यात विल आलं तर सेम प्रोसेस, ओके विल नॉट काय लावणार आपण, विल नॉट, आणि याचं पण एब्रिव्हिएशन जर करायचं तर हे होतं डब्ल्यू ओ एन टी, इट्स ओन्ट. मग जो सोयीचा शब्द वाटतो तुम्हाला तो यूज करा. येस नो टाईप क्वेश्चन बनवायचं, तर हे खूप सिम्पल आहे येस नो टाईप क्वेश्चन बनवणं. इथं काय करायचं आहे, हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब उचलायचं आहे, सुरुवातीला आणायचं आहे. हेच एक्झाम्पल रिपीट आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करू. आय शल राईट किंवा रीड वर्ब बदलून लिहू, आय शल राईट अ लेटर. अशा प्रकारे एक मी इथे सेंटेन्स लिहिलेलं आहे. अफिर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, डिक्लेरेटिव्ह आहे, असर्टिव्ह आहे, ठीक आहे. तर आय शॉल राईट अ लेटर जर मला याचा क्वेश्चन बनवायचा आहे तर हे इथून उचलायचं आणि हे इथे ठेवायचं, मग हे काय होईल, शल आय राईट अ लेटर, इथला फुल स्टॉप कन्वर्ट होईल क्वेश्चन मार्कमध्ये, ठीक आहे. म्हणजे अगदी सोपं येस नो टाईप क्वेश्चन बनवायला बघितलं आपण, निगेटिव्ह सेंटेन्स येते आपल्याला, त्याच्यानंतर स्ट्रक्चर बघितलं आणि या टेन्सचा यूज काय आहे हे बघितलं, फ्युचर ॲक्शन इंडिकेट करण्यासाठी आणि स्वतःची मतं मांडण्यासाठी. मला वाटतं फ्युचर सिम्पल किंवा सिम्पल फ्युचरमध्ये एवढंसं पुरेसं आहे. थँक्यू.